आशीर्वाद द्या। काय आशीर्वाद देऊ? सगळं तर तुझं घर भरलेलं आहे। तसंच भरलेलं राहू दे, त्याला कोणाची दृष्ट लागायला नको। बर बर, अखंड सौभाग्यवती भव। आता तुम्हीच बघा, तुम्ही गेलात आणि संपलं सगळं। आमच्याकडे लक्ष द्यायला कुणा कुणाला वेळ नाही। आमचं सोडा, तुमच्या पुण्याईनं एवढ्या सत्पुरुष घरात आला पण लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे? स्वामी उठले तर त्यांना तोंड धुवायला गरम पाणी मी दिलं, दूध मी दिलं, घरात बाई माणसाचा पत्ता नाही। आता माझ्या पोटात की नाही कावळे ओरडायला लागले, बघणार कोण? सासूबाई नक्कीच नाही बघणार। मामनजी स्वयंपाक तयार आहे, मी आता वाढायलाच घेते, चला। बाई मला की नाही थोडे पैसे हवे होते, डॉक्टरांकडे जायचं आहे। मला माहिती आहे तुमचा डॉक्टर, पण आता माझ्याकडे पैसे नाही, यांचा पगार झाला की दे, चला। काय कडकड म्हणताय तुम्ही, काय झालं? अगं मी प्रत्येकाला असं काय करतो? राणी तू आधी आवाज खाली आण बघू, मुलीच्या जातीला एवढ्या मोठ्यांनी बोलणं शोभत नाही। मुलगी मुलगी म्हणून प्रत्येकाला आम्हीच गप्पा बसायचं। अगं पण काय झालंय तरी? काय काय नाही गाई, मी तिला म्हटलं जेवायला वाढ तर मला म्हणते तुझे हात झिजलेत का घ्यायला। पण तुला काय होतं स्वतःच्या हाताने वाढून घ्यायला? आई पण काय नाही, बस मी आली ना, मीच वाढते आता तुम्हाला, चला। भांडत बसलेत लहान मुलांसारखे। काय ठरलं? त्या ठरवायचं गरज नाही भैया, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं। हा पण सगळ्यांचीच पैशाची चणचण असते, ती तर नेहमीचीच आहे, पण आज गणपती गॅस फार मोठी आहे। बिचारीची बायको स्टोव ने भाजली, 8 दिवस झाले हॉस्पिटल मध्ये आहे, नशीब वाचली। आणि हॉस्पिटलचा खर्च काय कमी आहे? ठीक आहे, हे घे माझे 100 रुपये आणि हे माझे 100 रुपये, हे माझे 100 रुपये आणि माझे 100 पण देऊन टाकतो, ए माझे 100। हा चला ठीक आहे, ठीक आहे, चला चला। काय गणपा, कशी काय वहिनीची तब्येत? बरी आहे, डॉक्टर म्हणाले 4-6 दिवसांनी घरी घेऊन जा म्हणून। हे घे आमच्याकडून थोडासा हातभार। रघुनाथ भैया हे कशाला? असू दे रे असू दे, प्रसंग काय सगळ्यावरच येतात, अशा वेळेला मदत करायला पाहिजे ना। चला बाबा किती उशीर हा, तुमची कधीपासून वाट बघतीये? तुम्ही किती बाबा काम करता आणि मग दमता ना? पाणी आणू? नको। मग चहा घेणार? आई आणून देईल का? फार काळजी करतेस माझी। काय पाहिजे काय तुला? मला काय नाही, कुठं काय, आपल्या सहजच। तुमचा पगार झाला बाबा? बाबा मला की ना थोडेसे पैसे पाहिजे होते, म्हणजे मला कॉस्मेटिक्स घ्यायचे आहेत, रिबीन क्लिप्स नंतर नेल पॉलिश, आणि शिवाय बाबा मला टायपिंग चकला अशी फी सुद्धा भरायची आहे। रिबिनी पावडरी स्नो हवीत कशाला इथे? रघुनाथ हा मला थोडे पैसे हवे। अप्पा स्वामींचा मुक्काम आहे ना घरात, आणखी किती दिवस राहणार स्वामी? अरे अवतारी पुरुष आहे ते, लहर लागेल तोपर्यंत राहतील। केवढा सैरभय झालो तुम्ही,
स्वामींचा सत्संग लाभला म्हणून चित्त स्थिरावलं माझं. अप्पा थांबाव जरा, बाबा देताना पैसे. ओ बाबा, तुम्ही या कोणालाही पैसे देऊ नका, सगळ्यात आधी मला पैसे द्या. माझ्याकडे चांगले कपडे नाहीत, कित्येक दिवस माझी चप्पल फाटली, मला घड्याळ सुद्धा दुरुस्त करून घ्यायचे. ओ बाबा, मला इंटरव्ह्यू साठी बोलावले, तिथे काय ह्या अशा अवतारात जाऊ? हे काय रे, तशी काय इंटरव्ह्यू बद्दल आम्हाला काही माहितीच नाही. माणसाची पार काय बेच्या कपड्यावरून करता? बुद्धी, बुद्धीची चमक दाखवली पाहिजे. हो, खाली मान घालून राजीनामा खरडलात तेव्हा दिसले तुमच्या बुद्धीची चमक. पाहिलंस पाहिलंस ना रघुनाथा, कसा तुझा दिवटा काटा बोलतोय मला बघ. अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाला असं बोललेलं सहन तरी कसं होतंय तुला? मुस्कुरात भडकावून घरी त्याच्या. अप्पा तुम्ही तरी शांत व्हा जरा. पण मला शांत व्हायला सांगतोय? अरे सगळे म्हणून काय तर शांत करा मला, म्हणजे मी सुटाय तुम्ही सुटाल? अरे चांडाळा जो. हळू बोला अप्पा, तुमच्या या आरडाओरडीने डोकं फुटायची वेळ आली माझं. काय झालं? डोकं फिरवायची वेळ आणली या तिघांनी माझ्यावर. प्रत्येकाला पैसे पाहिजे. अरे मी काय खजिना घेऊन आलो इथं? सगळी काटछाडून हे 1100 रुपये पडलेत माझ्या हातात. हे धर तूच घे, कर काय करायचं. आई मला किती कॉस्मेटिक्स घ्यायचे. अगं आई, मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची. दे ना पैसे. राणी, पैसा मोजका असला ना की गरजाही मोजक्याच ठेवायला लागतात. तुला कॉस्मेटिक्स घेऊन नट्टापट्टा करायचंय का टायपिंग शिकायचंय? या दोन पैकी एक कुठली तरी गरज भागवीन मी, दोन्हीही नाही. पण आई, माझ्या सगळ्याच गरजा महत्वाच्या. कपडे, घड्याळ, चप्पल. तुझी एकच गरज महत्वाची आहे, इंटरव्ह्यूची. तुझे कपडे मी धुवून देते, इस्त्री करून देते. चप्पल तू मोच्याकडनं दुरुस्त करून आण. आणि इंटरव्ह्यूला जाताना हातात घड्याळ नसलं म्हणून काहीही बिघडत नाहीये. अंतरूण पाहून हातपाय पसरायला शिका सगळ्यांनीच. चहा घेता, थोडं बरं वाटेल. आपला संसार म्हणजे अगदी फुटक्या मडक्यासारखा आहे. कितीही पाणी होता, रिकामा तो रिकामाच. अरे तू भक्तिभावानं दिलेली देशी मला विरायती सारखीच. अरे स्वर्गीय शंकरानंद स्वामी सुद्धा देशीच घ्यायचे हो. एकदा काय झालं, स्वामी असेच तीर्थ प्रार्थनाला बसलेले होते. तर दर्शनासाठी काही देशभक्त मंडळी आली. स्वामींनी फक्त प्याला वर केला आणि एकच शब्द उच्चारला, देशी. लगेच स्वामींचा गूढ अर्थ देवांना समजला आणि त्यांनी देशाला आदेश दिला, विलायतीवर बहिष्कार घाला, देशी वापरा. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. असं भारतीय स्वातंत्र्याचे खरे जनक ते. हो, आणखीन किती वेळ ताटकळत बसायचं त्यांच्यासाठी? आता त्यांचा तीर्थ प्रश्न संपल्याशिवाय उठणार आहेत का ते? कोण कुठला बुवा आणलाय घरात अवतारे म्हणे? तुम्ही धाडस बांधून सांगत का नाही हो अप्पाना? काय सांगू काय सांगू?
ही बुवाबाची बास झाली म्हणून आता मलाही वीट आले या सगळ्या प्रकाराचा. पण आपणच तुला माहिती आहे, नोकरी सुटल्यापासून मनच थऱ्यावर नाही त्यांचं. रोज चार चार तास पूजा चालायची, ज्ञानेश्वरी वाचायची, तोपर्यंत सगळं ठीक होत. पण आता या स्वामींच्या नदी लागलेत, चित्त गुंतवतायत ना कुठेतरी, तेवढाच घरात वैताग कमी. पण तुम्ही जाऊन निदान जेवायची तरी आठवण करून द्या ना त्यांना. अप्पा 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 दार उघडा लवकर जरा. अप्पा जेवायला नाही यायचं का तुम्हाला? एवढा ना दार वाजवतोयस, स्वामी झोपलेत ना? झोपलेत कुठले? पोचलेत. पोचले कुठे? कुठेतरी पोचायला इथून निघाले तर पाहिजेत. इथंच आहेत अजून, समाधी अवस्थेत पोचलेत, कळलं? ब्रह्मानंदी टाळी लागली त्यांची. तुम्ही आधी जेवायला जरा. स्वामीने घेतल्याशिवाय देव पाश्चिन भक्त जेवून घ्यायचं. हे बघा, तुम्ही देवाला दररोज नैवेद्य दाखवता, पण एकदा तरी कधी देवानं खाल्ल्याचं पाहिलं का तुम्ही? देव कधीच खात नसतो का म्हणून विचारा. कारण भक्त जेवला की देवाचं पोट आपोआप भरत. तुम्ही भक्त ते देव, तुम्ही जेवलात की ते आपोआप ढेकर देते. चला असं म्हणतो, असं म्हणत नाही, तसंच आहे ते. चला 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 सांभाळून या या. बसा बसा बसा. जेवा. जेवा जेवा ना जेवा. काय झालं काय झालं अप्पा? अहो असे रडायला का लागला तुम्ही? फुटके नशिबाला रडतोय रे मी. मागच्या जन्मी कुठलं पाप केलं तुम्ही म्हणून असं नालायक बापाच्या पोटी जन्माला आलं. नशीब फुटक माझं, दुसरं काय नाही. म्हणजे कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे शेवटी आपल्या हातात नसतं ना. मी नालायक आहे. मी म्हणालो तसं. तुम्ही कुठले नालायक? मी नालायक आहे. मी तुमच्या पोटी जन्म घेतला. तू नालायक नाही, मी मी नालायक आहे म्हणून माझ्या पोटी बनालास. आता तुम्ही तसं बोलल्यावर मी काय बोलणार? बोला, बोल बोल बोला. शंभर शिव्या घाला मला. थोबाडीत मार माझ्या, शंभर मार आणि एक मोज. मी मी चांडाळानं चांगली नोकरी हातची घालून, अरे डेप्युटी कलेक्टर झालोस तुम्ही. अन्न सोडून शेण खायची दुर्बुद्धी झाली मला. काय हे तुम्ही आणि अभक्ष भक्षण? शेण म्हणजे जरा भाऊ. शेण म्हणजे शेण नाही रे गाढवा, पैसे पैसे खायची दुर्बुद्धी झाली. त्याच पुढे मग अपचन झालं. राजीनामा दिला म्हणून वाचलो तरी माझ्यामुळे तुला शिक्षण अर्धवट सोडायला लागलं नाही रे. हा मोठा ऑफिसर झाला असतास, साधा कामगार झालास, घर चालवलंस पण आयुष्याचं मातेरे करून घेतलं. मी मी माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचं मातेर मातेर झालं. मातेरे कुठ चांडाळ मातेर. अप्पा अहो हे काय, मग अशी मला थोबाडीत मारायला सांगत होता आणि आता स्वतः थोबाडीत मारून घेत आहे. अप्पा रात्रीचे 11 वाजायला आले, तुम्ही जेवा गपचूप आणि मुकाट्याने जाऊन झोपा बघू. करा जेवायला सुरुवात. आई मी टायपिंगच्या क्लासला जाते का? आई मी टायपिंगच्या क्लासला जाते. अगं हो ग, ऐकलंय मी, किती वेळा सांगशील. आकाती प्रदेशावर युद्धाचे सावट,
जिनिवा येते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बैठक। नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर। काँग्रेसचा दणदणीत विजय। माजी विरोधी पक्ष नेते धोंडोपंत बारलिंगे यांचे डिपॉझिट जप्त। स्वामी आम्ही तुमचे भविष्य तंतोतंत खरे ठरले। धोंडू बारलिंगेंचे पार 12 वाजले। अहो तुम्ही आंघोळ करून घ्या तवर मी चहा। त्याआधी मी जाऊन तुम्हाला अर्जंट कॉल आहे। जा ना आधीच उशीर होतोय। अंजवणे येथील वार्ताहराकडून एका म्हशीला 5 पायांची रेडकू झाली। 2 शेपट्या होत्या। ही काय बसायची जागा आहे? आणि इथे बसून मोठमोठ्याने वाचताय कसले? आतमध्ये स्वामी आहेत ना। रोजच्या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांचा मूड लागत नाही ना, म्हणून मी मोठ्याने वाचतोय। त्यांचा मूड लागण्यासाठी शिट्ट्या वाजवाव्या लागत नाहीत ना? शिट्ट्या मधून मधून आतमधून स्वामीच वाजवतात। ही लगेच दुसरी बातमी वाचायला घेत रघुनाथा। अरे आनंदाची बातमी, धोंडू बारलिंग्या आपटला, पार डिपॉझिट जप्त। माझं डिपॉझिट इथं जप्त व्हायची वेळ आली आहे। आम्हाला ऑफिसला उशीर होतोय। हीच वेळ बरी सापडली स्वामीला। अरे रघुनाथा, निसर्गाची हाक आली की हो द्यावीच लागते। पण माझ्यावर ते ठो बोंबलायची पाळी आली आहे। आठवा म्हणा त्याने लवकर झालं। आटकला हा स्वामी मूर्खा, अर्ध्या ताटावरून उठवलंस त्यानं। अर्ध्या ताटावरून काय? काय स्वामी, आणि घरात सुनबाईनी कोमट पाणी भरून ठेवलंय आणि मी धोतर पंचा नेऊन ठेवलेला आहे। स्नान उरकून घ्या। चला, केल्याने शरीर शुद्धी होते रे चित्त शुद्धी। बरोबर आहे। नाही शुद्ध चित्त काय करील साबण। काय चुकलं काय माझ? नाही, चला साबण आहे ना। आहे आहे, चला हळू हळू आणि वाढले थापायला। अरे बाबा, हे काय तो आत गेलाय? स्वामी स्नान करतायत। बोंबला काय ना स्वामी, निवांत होत्या। निवांत ह्याला म्हणतात चित्त शुद्धी। हा चालू हे काय आंघोळ झाली? इथे स्वामी बसलेत ना बाथरूम म्हणून। दाढी नाही, आंघोळ नाही, काय नाही, मी चाललो तसाच बारोसा। वाजलेत किती आता? अहो चहा तरी घे। होत त्या स्वामीच्या नराड्यात। हे काय, मी 50 रुपये ठेवले होते, 15 रुपये कमी कसे काय झाले? तू घेतलेस काय? तुम्हाला न विचारता? या घरात माणसं राहत नाहीत, चोर राहतात, चोर। अहो अहो तुमची बॅग। अहो तुमची बॅग। काय सकाळी सकाळी चिडचिड करताय तुम्ही? आता मला चिडायची हौस आहे काय? जाऊ दे मला, मी जातो। हे बघा, घरातून बाहेर निघताना नेहमी हसत मुखाने निघावं। ठीक आहे बरं मास्तर भाई। उशीर, लगेच तर आलो मी। हो लगेच तर आलो मी, तुला 4 वेळा मी हाका मारले। हो अगं, पण मी वडिलांच्या समोर बसलो होतो, लगेच कसा निघणार मी? सिद्धार्थ, अरे असं आपण तरुण किती दिवस भेटायचंय? पेशन्स माय डिअर गर्ल, पेशन्स। अगं पेशन्स इज द नेम ऑफ द गेम ऑफ लव। पेशन्स, पेशन्स हा गेम म्हातारे लोक खेळतात। तू काय म्हातारा आहेस? नाही नाही, मी म्हातारा नाही, पण आमचा म्हातारा ना हे आमचे वडील बाब में हड्डी। सिद्धार्थ, वडील माणसांच्या बद्दल असं बोलू नये, कळलं? नाही काय, माझे वडील तसे स्वभावने बरे आहेत, फक्त काय जरा पैशाचे हावरे आहेत, हुंडा हुंडा। म्हणजे तर बुरसट विचारांचे आहेत ते। तुला सांगतो, आपल्या मार्गात तेवढी एकच झोंड आहे, पण तू थोडीशी कळ काढ। सब्र करो, सब्र करो, सब्र का फल हमेशा मीठा रहता है। हे बघा, असे रोज 10 लोक येतात साहेब, कुणा कुणाला भेटणार? मी त्यांचं जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही विचारा। हे बघा, ते काय जमणार नाही, मी आतमध्ये गेलो ना तर माझी हजामत होईल तिथं। मी जाऊ का डायरेक्ट? वा काय खुळबीळ लागले काय? अहो बायका पुरवायला माणूस आहे मी।
नोकरी गेली तर खायचं काय आम्ही? नाही हे बघा, तुम्ही माझ्याशी वाद घालला का? नमस्कार सर. गुड मॉर्निंग. मी तुमच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलाय, त्याची कॉपी. कसली नोकरी? कसली? अहो पण कसली? शिपायाची, हमालाची, कसली? नाही सर, मी बीएससी आहे. आमचा शिपाई एमए करतोय. पण मी गोल्ड मेडलिस्ट आहे. ते ठीक आहे हो, ही मेडल्स असतात ना, ही शोकेस मध्ये ठेवायची असतात. पण आणखी काय काय केलंय? आणखी काय म्हणजे? म्हणजे एमबीए, कॉम्प्युटर ट्रेनिंग काय केलंय? नाही, यातलं काहीच नाही. मग काय अनुभव? नाही. तुम्हाला नोकरी देणं कठीण आहे. पण सर, मला जर नोकरीच मिळाली नाही तर अनुभव कसा मिळेल? अहो ते मला काय विचारताय? आम्ही काही शिक्षण संस्था नाही सुरू केलेली. यू मे गो नाव. सर प्लीज, प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. कुणी घेतले तुझे 15 रुपये? कुणी चोरी केली? अरे नाव घे, नाव घे. तुझा रोग माझ्यावर आहे का? सर सांग, माझा बाप चोर आहे म्हणून सगळ्या जगाला ओरडून सांग. माझा रोग कुणाकडे नाही अप्पा, पण जे घडलं ते फार वाईट घडलं एवढंच मला म्हणायचंय. आधीच आपल्या घरावरचं पांघरून पटक, सगळ्यांना झकता झकता माझा जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझा जीव नकोसा नका करू प्लीज. बाबा मला जे लागेल ते सगळे मी आईकडेच मागून घेते, मग तुमच्या खिशातले पैसे मी कशाला काढू? आणि मी खिशातून पैसे काढतो? कृपा करून तुम्ही स्वतःवर ओढून घेऊ नका अप्पा. कुणी कुणावर ओढून घ्यायची गरज नाही. बाबा ते पैसे मी चोरले. माझ्या आजच्या अवस्थेला फक्त तुम्ही कारणीभूत आहात. फर्स्ट क्लास विद्यार्थी आहे मी. मला मेडिकलला जायचं होतं, पण तिथे डोनेशन शिवाय प्रवेश नाही, आणि डोनेशन द्यायची तुमची ऐपत नाही. काय काय उपयोग झाला माझ्या बुद्धीचा? सांगा ना काय उपयोग झाला? तो डिग्रीचा कागद हातात घेऊन मी वणवण फिरतोय नोकरीसाठी. मिळाली का नोकरी? तुम्ही मातेरा केलं माझ्या आयुष्याचं. आनंद, कोणापुढे काय बोलतोस तू? शुद्धीवर आहेस का? इथवर तुला कसा शिकवला हे आमचं आम्हाला माहितीये. आणि मेडिकलला जायचं होताना तुला तर जायचं स्वतःच्या हिमतीवर. एवढी जिद्द आहे तुझ्या अंगात? आता डिग्रीचा कागद आल्यावर ऐशोआरामाच्या नोकऱ्या पाहिजे तुला. का नाही यांच्यासारखे काबाड कष्ट करायची तयारी तुझी? किती नोकऱ्या शोधल्यास आतापर्यंत तू? किती पायपीट केलीस त्याच्यासाठी? घाम गाळ्याची लाज वाटते तुला? मातेरं केलं म्हणे मी आहे ना? आहे ना मी? प्रभूच्या अंतकरणामध्ये फक्त दया आहे, प्रेम आहे. जगानं तुम्हाला झिडकारलं तरी तो तुम्हाला जवळच करेल. जगानं तुमचा तिरस्कार केला तरी तो तुमच्यावर प्रेमच करेल. तो तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. फक्त त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवा, मग तो तुम्हाला संकटातून मुक्त करेल. कारण तोच तुमचा खरा पिता आहे. त्याच्याजवळ भेदाभेद नाही. दीन दुबळे, अनाथ, अपंग यांच्यावर पण तो प्रेमच करतो. आणि म्हणून जे अनाथ आहेत, अपंग आहेत, दीन दुबळे आहेत, वयोवृद्ध आहेत, अशा सर्व अभाग्यांना मदत करण्यासाठी हा फंड उभा केला जातोय. तुम्ही सर्वजण यथाशक्य मदत करालच, पण इथे समोर सीलबंद डबे ठेवलेले आहेत. ते घेऊन रस्तोरस्ती हिंडा, घरोघरी जा, सर्वसामान्य जनतेकडून निधी जमा करा. हीच माझी तुम्हा प्रभूच्या सर्व लेकरांना कळकळीची विनंती आहे. आमेन.
अप्पा अरे फार चिंतेत पडलेला दिसतोयस. मी असताना चिंता कसली? नाही तुम्ही आज स्वामी म्हणून तर मी तग धरू नये, पण घरातल्या कर्म कटकटीने जीव गुदमरतो, त्यातून पैशाची चणचण असते ना, त्या कटकटीनं ऊत येतो अगदी. काय करावं कळत नाही झाले. अरे तुझी माझ्यावर श्रद्धा आहे ना? हे काय विचारणं झालं स्वामी? जय शंकरानंद सरस्वती, जय चंडिके चामुंडे, ह्रीं ह्रां क्लीं क्लां. धोन्याची अंगठी अर्ध्या तोळ्याची दिसते. अर्धा तोळा कमी वाटतो काय? दे चंडिके चामुंडे, जय हो जय हो जय हो. हे पूर्ण तोळा. दोन अंगठ्या म्हणजे असं सोनं प्राप्त करून घेता येत, दुप्पट करता येत. अरे सिद्धी प्राप्त असणाराला काय अशक्य आहे अप्पा? मी असताना तुला चिंता करण्याचं कारणच नाही. अरे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरानच माझ्याबद्दल म्हणून ठेवलेला आहे की जया पाठी स्वामी सत्ता, तया नाही भय चिंता तुका म्हणे. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे मुढा बोटात काय घालतोयस? मग कुठे? अरे सदुपयोग कर, सदुपयोग कर. म्हणजे काय करावं स्वामी? अरे सराफ कट्ट्यावर जा आणि मोड. जे पैसे येतील ते घेऊन ये, त्यातले अर्धे आपल्या तीर्थासाठी ठेव आणि अर्धे प्रसाद म्हणून घरात दे. जा जा जा, तीर्थाची वेळ होत चालली आहे. या डब्याचं सील तर तुटलेलं आहे. अशा सत्कर्मातही अशी गोष्ट घडावी, मोठी दुर्दैवी घटना आहे. माफ करा फादर, तो डबा माझा आहे. मेरी? माझा विश्वास बसू शकत नाही. हे कृत्य तुझा असू शकत नाही. लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर वाढली असतो. माझा विश्वास बसत नाही, पण तरी सुद्धा स्वतःवर आळ घेऊन ज्या कुणाला तू लपवू पाहतेस त्या अभागी जीवासाठी मी प्रभूकडे क्षमा मागतो. हे प्रभू, त्या अज्ञानी जीवाला क्षमा कर, त्याला योग्य तो मार्ग दाखव. आपण काय करतोय त्याचं त्यालाच कळत नाहीये. त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत लाव. आमेन.
एक्सक्यूज मी, तुम्ही डीएन कॉलेजला होतात ना? हो, पण तुम्ही कसं ओळखलं असंच म्हणायचंय ना? गोल्ड मेडलिस्ट तुम्ही, तुम्हाला कसं ओळखणार नाही? आय एम रिअली सॉरी. कशाबद्दल? आज माझ्या हातून जे झालं झालं, इट्स द पास्ट, जस्ट फॉरगेट अबाउट इट. आज खूप मोठा गुन्हा घडला माझ्या हातून. चूक, माणूस चुका करतोच, तुम्ही माणूसच आहात ना. पण सगळा दोष तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतलात, का केलं तुम्ही असं? त्याची प्रेरणा म्हणूया. सगळ्याच प्रश्नांना उत्तर कुठे असतात? फार छान बोलता तुम्ही, दिलासा देणार. हाडाची शिक्षिका आहे मी. शिक्षिका? याच शाळेत. मेरी माझं नाव. आणि तुम्ही राहता कुठे? इथल्याच मुलींच्या हॉस्टेलमध्ये, रेक्टर म्हणून आहे. आणि मग तुमचं घर, आई वडील? सगळे इथेच, मिशननीच माझा सांभाळ केलाय. आय एम रिअली सॉरी. व्हॉट इज देअर टू बी सॉरी अबाउट? देव असतो ना पाठीशी सर्वांच्याच. देव पाठीशी असतो तो फक्त थोड्या नशीबवंतांच्या. आमच्यासारखे सगळे असेच लोंबकळत असतात, अधांतरी त्रिशंकू सारखे. फार निराश दिसतंय. डोंट लूज फेथ इन हिम, देवावर विश्वास ठेवा. काय झालं जानकी, काय साप विंचू चावला की? साप विंचू चावलाय. डाळीच्या डब्यात मला केवढे रुपये साप तुम्ही ठेवले? मी? हा, 15 रुपये नाहीत माझ्या खिशात. अहो पण मग आनंद, आनंद तू ठेवलेस? मी कशाला ठेवू? हा पैसे घेणारा हा कशाला ठेवील पैसे? राणी तू माझ्या वाटेल जाऊ नकोस, मी कानफडत मारेन. मारणारस? मार नको. भांडू नका रे. पण मग एवढे पैसे आले कुठून? हपळातून पडले. बघतेस काय, स्वामींची कृपा ही, योगसिद्धी प्राप्त आहे त्यांना. बुटाची झाकली आणि वर केली आणि उघडली तर हातात अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी प्रसाद म्हणून दिली. मला सराफ कट्ट्यावर जाऊन विकून आलो. तुमचेच आहे तो पैसे, तुमचेच. अप्पा, या असल्या जादू टोण्यावर माझा विश्वास नाही. आणि मुख्य म्हणजे परक्या माणसाच्या पैशावर मला माझा संसार नाही चालवायचा. हे घ्या पैसे. ऐक ऐक रघुनाथ, काय म्हणते तुझी मट्ट बायको? ऐकलंस ना, स्वामींना परका म्हणते, त्याच्या योगसिद्धीला जादू टोणा म्हणते. अरे थोडा तरी प्रकाश टाक तिच्या डोक्यात. घरात काय ओढाताण चाललीये ते पाहतोय ना मी. हा अरे रघुनाथा, तू तरी डोकं शुद्धीवर ठेव. के हा पैसा घे. हा जानकी काय म्हणाली ते ऐकलत ना तुम्ही अप्पा? या घरात ती म्हणेल तेच होईल. नोकरीसाठी वणवण फिरतोयस. सुनबाई तुला टाकून बोलली त्या दिवसापासून घरात एक पैसा मागत नाहीस तू. हे पैसे तुझ्या तरी उपयोगी पडतील. अरे घे रे. पाहतेस ना मुतुरे, डोके फिरले सगळ्यांची. अगो काळजी वाटते त्यांची, आपली माणसं म्हणून पैसे दिले. हिंमत नाही माझी कोणाला, अपमान केला अपमान. आतेस ना राणी, माझ्या आयुष्यातलं एक मोठं टेन्शन कमी होण्याचे चान्सेस आले. कसलं रे? अगं मला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. काय म्हणतोय? पण म्हटलं पगार किती मिळेल? बस ना जरा, डायरेक्ट पगारावरच घसरते. सांग सांग. पगार म्हणजे बघ, जवळजवळ 1000 तरी मिळेल. बस
फक्त हजारच. सुरुवातीलाच तुला किती पाहिजे मग? पण नंतर वाढेल ना. अर्थातच. बरं मला सांग की तू उद्या इंटरव्ह्यूला शर्ट कोणता घालणार आहेस? शर्ट पिवळा. मेने पिवळा वाटलंच होतं मला. काय झालं? अरे का काय, तुझा तो अनलकी शर्ट आहे. का का? तुला आठवतंय आपण खेलखेल में पिक्चर बघायला गेलो होतो? ऋषी कपूर, नीतू सिंग. हा हा हा. काय एक एक गाणी, काय एक एक सीन. ओय ओय ओय. तेव्हा आपल्याला पिक्चरची तिकीटच मिळाली नव्हती. अच्छा अच्छा, म्हणून तो अनलकी होय. मग काय? मग मग शर्ट घालू. शर्ट घालू. कुठला घालू? तो पिंक शर्ट आहे ना, तो घाल. का 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 काय काय गेले? तुला आठवत नाही तुझ्या पहिल्यांदा होकार दिला होतास ना, तो पिंक शर्ट घातला होतास. तो शर्ट मी का घातला? हे नाही. अच्छा तू मला एक गोष्ट सांग, तू शर्टाकडे बघून हो म्हणालीस मला का माझ्याकडे बघून हो म्हणालीस? पिंक शर्टातल्या तुझ्याकडे बघून. आणि मी सुद्धा उद्या पिंक साडीच नेसणार आहे. अच्छा, म्हणजे तू पिंक साडी नेसणार आणि मी पिंक शर्ट घालायचा, म्हणजे मी इंटरव्ह्यूला पास होईन असं तुला म्हणायचं? म्हणजे काय कसं होणार आहे शपथ? एक आनंदाची बातमी सांगितली तर काय देशील? मी काय देणार, चहाची बिल सुद्धा तूच भरतेस. हो पण सगळे पैसे वसूल करून घेणार आहे मी, अगदी व्याजासकट. बापरे, व्याजासकट मुद्दल फेडायचं म्हणजे मला स्वतःचा लिलाव करायला लागेल. चालेल, मीच विकत घेईन तुला. रिअली? जोक सपाट. आमच्या शाळेतले एक शिक्षक 6 महिन्यासाठी रजेवर गेलेत, तातडीने जागा भरायचे. मी फादरशी बोलले, उद्यापासून तू बेकार नाहीयेस, निदान 6 महिने तरी. मेरी मेरी, तुझे आभार कसे मानावे तेच मला. पुरे पुरे चहा पी, थंड होतोय तो. आप्पा कुठे? घरात दिसत नाहीत. स्वामींबरोबर गेलेत फिरायला. या आनंदच एक बरं झालं. काय? टेम्पररी का होईना, पण त्याला नोकरी मिळाली. मन तेवढंच गुंतून राहील, नाही तर रिकाम मन म्हणजे सैतानाचं घर. राणी कुठे गेली? बसली असेल तिच्या खोलीत वाचत काहीतरी. एक मिनिट. हाँ निकले. बाबा, ए थांब थांब, मी मदत करतो. थांब. रघुनाथ, हे रघुनाथ, अरे काय करतोयस घरात लपून काय बसलेस? लवकर बाहेर ये, बाहेर आली. काय झालं एवढं बोंबलायला? वा 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 वा, चांगले पांग फेडलेस बाबा मैत्रीचे. अरे इतका पातळ यंत्रे असतील असं वाटलं नव्हतं मला. काय झालंय? काय काय बॉम्ब बिम फुटलाय? काय बॉम्ब फुटलाय? अरे हे वाच ना, हे वाच. आणि मग विचार, तुझ्या लेकीन लिहिलं हे माझ्या पोराला. अरे माझ्या घरावर दरोडा टाकायला निघाली ती. अरे लेकीचं लग्न करण्याची ऐपत नाही तर हे धंदे शिकवतोस काय तिला? तोंड सांभाळून बोल गरुड. कुणाला सांगतोस तू तोंड सांभाळायला? कुणाला सांगतोस? अरे माझं घर पेटवायला निघाले तुझी पोरगी, तिला काय ते शिकव. अरे जिवलगा जिवलगा, माझ्या पोराला लिहिते. माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय काय? अरे लाख मोलाचा ऐवज आहे तो. मग तिजोरीत नेऊन ठेव त्याला. कुणाला सांगतोस? हे तुझ्या लेकीला जाऊन शिकवा ती. अहो भाऊजी, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आत येऊन बोला ना. अहो उगाच बाहेर तमाशा कशाला? तमाशा 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 मी करतोय, मी करतोय तमाशा. तुमच्या लेकीला जाऊन सांगा हे सगळं. हे बघ, यापुढे माझ्या मुलाकडे तुझ्या मुलींनी ढुंकून सुद्धा पाहता कामा नये. हा राणी, राणी. तू लिहिलंस कुठे? सांगितलं तुला उद्योग करायला? तुम्ही
जरा शांत व्हा भाऊ. राणी, हे काय चाललंय सगळं? आई, माझ सिद्धार्थवर प्रेम आहे आणि त्याचही आहे. आम्ही दोघही लग्न करणार. लग्न करणार म्हणे तो कावळा आता काय घाण करून गेला बघितलंस ना? अब्रू वेशीवर टांगली माझी. तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. काही अब्रू गेलेली नाहीये. निघेल्यात ना काहीतरी मार्ग. तू त्यातनं मार्ग काढ. अतिशय जहाल विषय आहे. याचा अर्थ मी काय समजायचा? अर्थ उघड आहे. हा ग्लास, हा ग्लास एकतर तुम्ही तरी संपवायचा की मी तरी संपवीन. अरे तू काय बोलतोस? तुला काही सांगतो सांगतो. मुद्दा नंबर एक, 50,000 रुपये हुंडा. नाही, तुमचा हा मुद्दा मला तत्वतः मान्य आहे. आता कसं शहाण्यासारखं बोललास? आता मी पण हा हुंडा राणीच्या वडिलांकडून न घेता आपण त्यांना द्यायचा. तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? मुद्दा नंबर दोन, तुमच्या मर्जी विरुद्ध मी राणीशी लग्न केलं तर तुम्ही आत्महत्या कराल अशी मला धमकी दिली आहे. तो विषाचा पेला झटकन उचलायचा आणि पाटकन तोंडाला लावायचा. 10 मिनिटात खेळ खाल्लास. एकच पर्याय. अरे कार्ट्या, तू कोण? मुलगा आहेस का? कोण आहेस? कोण? अरे प्रत्यक्ष बापालाच. बाप न म्हणणारा कृतज्ञ मुलगा मी नाहीये. मी अतिशय आज्ञाधारक मुलगा आहे. शाबास, आता कसं उत्तम बोललास. प्रभू रामचंद्रानंतर मीच. तोंडात साखर पडो रे तुझ्या. प्रभू रामचंद्र, प्रभू रामचंद्र हे आदर्श पुरुष होते. एक वचनी, एक बाणी. वा, हे बघा, राणीला दिलेलं लग्नाचं वचन मी मोडलं ना तर माझ्या पुरुषार्थाला प्रचंड तडा जाईल. मी नपुसकते रे. आणि हे जर मला सहज होणार नसेल तर हे विष मीच संपवायला पाहिजे. हा दुसरा पर्याय. अरे अवलक्षणी कार्ट्या, देवा याला जन्माला घालायची काय बुद्धी झाली रे बाबा मला. मुद्दा नंबर तीन, या वाटाघाटीतून हा विषाचा पेला मी घ्यायचा असं ठरलं तर मी माझ्या एका मित्राकडे एक बंद पाकिट दिलंय. माझ्या मृत्यूनंतर ते पाकिट तो उघडेल आणि त्यातील पत्र सर्वप्रथम वर्तमानपत्रवाल्याने देईल आणि मग पोलिसात देईल. बापाने हुंडा मागितला म्हणून मी माझ्या प्रेयसी बरोबर लग्न करू शकलो नाही, असा मजकूर मी त्यात लिहिलाय. बाबा बाबा, हुंडा बळी ठरलेला पहिला पुरुष म्हणून माझा केवढा नाव लौकिक होईल. आणि हुंडा मागणारा बाप म्हणून तुम्हाला मात्र तुरुंगात जावं लागेल आजन्म. अरे काय औलाद आहे, काय औलाद आहे. अण्णा, त्याला मी कशाला जन्माला घातलं हो? अण्णा, तुम्ही एक चूक केलीत, तुम्ही दुसरी चूक केलीत. अण्णा, हे बाबा, आता तिसरी घोडचूक कशाला करताय? प्रेमानं आम्हाला आशीर्वाद देऊन टाका. कसा वाटतो आमचा शिक्षकी पेशा? ठीक आहे. शिकवणं आवडत नाही. तू आवडतेस. तू आहेस म्हणून मन रमतं इथे. काहीतरीच काय. खरं सांगू मेरी, मी डॉक्टर व्हायची स्वप्न पाहत होतो. चालो शाळा मास्तर, त्यात 6 महिन्यापूर्तीच नोकरी, कसं रमणार माझं मन? काय म्हणतात आमचे नवीन शिक्षक? म्हणतात डॉक्टर व्हायचं तर शिक्षक झालो म्हणून मन रमत नाहीये त्यांचं. का? बोथ आर व्हेरी नोबल प्रोफेशन्स. डॉक्टर शरीराचे रोग बरे करतात, शिक्षक मन निरोगी कसं राहावं हे शिकवतात. दोन्ही गोष्टी सारखेच महत्वाचे आहेत. मन न रमण्याचं दुसरे एक कारण आहे फादर. म्हणतात 6 महिन्यापूर्ती टेम्पररीच नोकरी आहे. 6 महिन्यासाठी असो, 6 वर्षांसाठी असो किंवा 60 वर्षांसाठी असो, प्रभूने जे काम आपल्यावर सोपवलंय ते मनापासून करणं हीच खरी ईश्वराची पूजा आहे. वर्क इज वर्शिप, हाच आपला धर्म आहे. डू यू गेट माय पॉइंट सन? येस फादर. गॉड ब्लेस यू. थँक यू. येस, नाउ टू वर्शिप. देवी भक्ताला चहा पाजा. आज चहा नाही, आज आईस्क्रीम, डबल आईस्क्रीम. बाप रे, 10,010 चहा वर आईस्क्रीम, त्यात आजचं डबल आईस्क्रीम म्हणजे कर्जाचा डोंगर वाढतच जाणार. मेरी, त्यापेक्षा तू याशी लग्न करणं मला जास्त सोयीचं आहे.
ची हुंडी आहे. आता कोण अवलक्षण सांगितलंय कुणी उगाच. पण त्यांनी लाख मागितले म्हणजे आपण दिले असं होतं का? तुम्ही निदान जाऊन बोला तरी त्यांच्याशी. बोला काय बोला, काय बोलू. हे बघा, त्यांनी काही भलतीच मागणी केली ना तर आपण राणीची समजूत काढूया. पण आपण राणीसाठी प्रयत्नच केले नाहीत असं नको व्हायला. आता हे जमलं तर मला नको आहे असं थोडंच आहे. मग तुम्ही जाऊन बोला ना त्यांच्याशी. अहो निघेल काहीतरी मार्ग. तुझं हे एक आपलं बरं आहे, निघेल काहीतरी मार्ग. बोल. तुम्ही बोला. मला आवाजाव करून काय घोळात घ्यायचा प्रयत्न करतोयस? बोलणी करायला आलायस ना, बोल ना. मग तुमची मुलाची बाजू तुमच्या अटी समजल्याशिवाय. आता लग्न करायचं हे नक्की आहे ना, मग अटी कसल्या? नाही म्हणजे हुंडा मानपान लग्नाचा खर्च वगैरे. हुंडा? अरे बापरे, नको. ठीक आहे, मग बाकीच. आता बाकीच म्हणजे मुलीच्या अंगावर निदान चार दागिने घाला 10-12 तोळ्याचे आणि लग्न व्यवस्थित करून द्या म्हणजे झालं. 10-12 तोळे म्हणजे जरा जास्त होतात, म्हणजे तेवढी आमची ऐपत नाहीये. ऐपत कोणाची असते रे, पण शेवटी करून द्यावं लागतं आणि शेवटी मुलीकडेच राहणार ना दागिने स्त्रीधन म्हणून. हे झालं. आता जेवणावळीच आमची काय फार माणसं नाही आहेत, एक 400-500 माणसं येतील. 400? हा म्हणजे 5-25 इकडे तिकडे. तर हे झालं. आता मुहूर्ताच तो तुमच्या सोयीप्रमाणे बघा. हे काय तयार आहेतच आहे काय लग्नाची बोलणी म्हणजे. उगाच लोक भाऊ करतात, शेवटी संबंध जुळणं हे महत्वाचं काय. हा ते तर झालंच. मग काय ते मी ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. आता कळवायचंय काय त्यात? इथून गच्चीतून ओरडून सांग की बो अमुक अमुक लग्नाची तारीख आहे. हा तसंच करतो, तसंच करतो. येतो मी. काय झालं का समाधान? आता ती बाटली बाजूला ठेवा. होऊ दे, लग्न होऊ दे ना. त्या सिद्धार्थचा बाप महा खडूस आहे. हुंडा? अगदी हुंडा असं नाही पण एकूण सगळा प्रकार तोच. 60-70 हजार रुपयाचा तरी खर्च येईल. त्यांचं लग्न मॅरेज आहे ना? ते म्हणायला. बाकी जुना चालेरीती सोडायला तो तयार नाही. असो निघेल काहीतरी मार्ग, वेळ आहे अजून. केव्हा करणार आहेत ते लग्न? नक्की ठरलेलं नाही, 4-6 महिन्यात होईल. 4-6 महिने? हो का ग? लवकर झालं तर बरं होईल. तुला काय फरक पडणार आहे? म्हंटल तर खूप पडणार आहे. म्हणजे? तितके दिवस आपल्याला पण थांबावंच लागणार ना. हो मग काय करणार, थांबू. तुला घाई झाली? घाई झाली नाहीये पण करावी लागणार. तू असं कोडत का बोलतीस आनंद? मी आई होणार आहे. मग तुझा अबॉर्शन करायचा निर्णय नक्की झालाय? होय डॉक्टर, खरं तर आमच्या धर्मात. पण परिस्थितीच तशी आहे. तशी म्हणजे कशी? तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना? हो हो, पण आम्ही लवकर लग्न करू शकणार नाही. का? तू असं कर, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये, मी समजावीन त्याला. फार त्रास होत नसला तरी या वयात असं करणं बरं नाही.
होय डॉक्टर, पण त्याच्या बहिणीचं लग्न ठरलंय आणि त्यांचं लग्न झाल्याशिवाय आम्हाला लग्न करता येणार नाही. तू त्याची काळजी करू नकोस, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. काय नाव म्हणालीस त्याचं? आनंद, आनंद पै. माझ्या शाळेत आहे नोकरीला, खूप चांगला आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. अच्छा, ख्रिश्चन ख्रिश्चन मुलीशी लग्न? अरे आपल्या जातीतल्या मुली संपल्या सगळ्या, घरात तुला जाब विचारणार कोणी नाही असं वाटलं तुला की सगळ्यांच्या नावाने पिंड देऊन मोकळा झाला तू? आप्पा माझं सगळं म्हणणं तरी ऐकून घ्या. अरे पण लग्नच करायचं तर निदान आपल्या धर्मातली तरी मुलगी बघायची, आपल्या जातीची मुलगी बघायची की ख्रिश्चन रे? त्याचे देवधर्म वेगळे, आचार विचार वेगळे, रीतिरिवाज वेगळे, आणि उद्या मुलं बाळ झाल्यानंतर काय करणार तू? त्यांनी कोणती जात सांगायची, कोणता धर्म सांगायचा त्यांनी? कसा काय संसार करणार तुम्ही काय कळत नाही. संसार कसा करायचा हा माझा आणि मेरीचा प्रश्न आहे, तो आमचा आम्ही सोडवू, नाहीतर भोगू आमच्या चुकीचे फळ. जात कोणती लावायची, धर्म कोणता पाळायचा हा नंतर आमच्या मुलांचा प्रश्न आहे. ऐक ऐक, तुझ्या या धर्मबुडव्या काट्याची मुक्ता फळ ऐकपुरीची लग्न करतो म्हणे अशक्य अशक्य आहे. आम्ही जिवंत असेपर्यंत त्रिवार अशक्य आहे. बघून आता तू याला हडसून खडसून बजावा. तू लग्न करून एक ख्रिश्चन मुलगी घरात आणावीस हे आम्हाला कुणालाच मानवण्यासारखं नाहीये. आनंद, मानवण्यासारखं नसलं ना तरी हे लग्न होणार आहे. म्हणजे मेरी, मी हिचा सून म्हणून स्वीकार केलाय. बस आता मला ह्या विषयावर आणखीन चर्चा नकोय. आनंद, मेरीला राणीची खोली दाखव. मी आलेच. रागावलात माझ्यावर? आता रागून काय करणार, तू निर्णय आधीच घेऊन टाकलायस. धावा लागला. पण यापूर्वी तू अशी कधीच वागली नव्हतीस. आज वागावं लागलं तसं, नाही तर जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं तिने. पण एवढं झालंय तरी काय? तिला दिवस गेलेत. काय आनंदापासून? म्हणून काय झालं? स्वतःच बरं वाईट तिला स्वतःला कळायला नको. काही नाही, दुसऱ्याच्या गळ्यात पडण्याचे उद्योग आहेत आणि काय नाही. हे बघा, तसं असतं ना तर ती अबॉर्शन करायला डॉक्टरांकडे गेली नसती. तिची बाजू का घेतेस? अहो, दोष आपल्या आनंदाचा पण नाहीये का? पण तो पुरुष आहे. म्हणजे त्याला सगळं माफ आहे? हेच आपल्या राणीच्या बाबतीत घडलं असतं तर? उगाच काहीतरी बोलू नकोस. पोरं कट केल्यासारखे वागतायत, आपला जराही न विचार करता. त्या राणीमुळे गरुडा पुढे नाक घासावं लागलं, या आनंदमुळे चालायचंच. काय चालायचंच, त्यांना आता पंख फुटले, ते असेच वागणार. आपणच त्यांना सावरायला हवं. आपण सावरूया त्यांना. मी आहे ना तुमच्या बरोबर. तुम्ही घरात ख्रिश्चन मुलगी आणलीत, तिला आम्ही सून म्हणून स्वीकारली, कळलं? ते मला मान्य नाही, कळलं का? म्हणजे धर्मबुडव्या घरातली मुलगी आम्हाला सून म्हणून नको. हे बघ, परधर्मातली असली तरी ती माझ्या घरात आली, तुझा संबंधच काय? संबंध नाही कसा, उद्या तू माझा व्याही होणार, लोक मला विचारणार. हे बघ, फालतू उगाच बोलू नको. काय तुझ्या मनात काय ते सरळ सांग. एक सांगतो, राणी आणि सिद्धार्थचं लग्न मला पसंत नव्हतं, तरी सुद्धा मुलाच्या हट्टासाठी ते मी मान्य केलं. पण तुमच्या आता जे काही घरात चाललंय ना, ते मान्य करणं म्हणजे. बोल ना, बोल ना. बोलतो ना, बोलतो ना. हे बघ रघुनाथ, मला 30,000 रुपये हुंडा पाहिजे, बस. नाही रघुनाथ, एवढं कर्ज मी मंजूर करूच शकत नाही. हे बघ, तुला मदत करायची माझी पुष्कळ इच्छा आहे, पण कारखान्याचे काही नियम असतात आणि माझेही काही लिमिटेशन्स आहेत. सॉरी साहेब, तुम्हाला उगाच त्रास दिला.
हे बघ, तुला व्यक्तिशः मदत करायला मला खूप आवडेल, पण यु नो माय लिमिटेशन्स. मी एक विचारू? राणी म्हणत होती आपण आपण हे घर गहाण टाकलं तर? नाही नाही, मला ही कल्पना सहन करवत नाही. वडिलोपार्जित घर गहाण टाकायचं म्हणजे गेल्यातच म्हणा ते, आणि दुसरीकडे कुठे आपल्याला आसरा आहे का? आपा तर आकाश पातळ एक करतील. एकाच मांडवात दोघांची? अरे वा, खर्च वाचवायचा विचार दिसतोय. नाही, खर्च वाचवणं वगैरे नंतर, पण आधी पैसाच उभा राहायला पाहिजे ना. बरोबर आहे, फंड सोसायटी सगळं वापरलं तरी पुरेसा पडेल असं वाटत नाही. तुझ्याकडून काही मदत झाली तर? बोल, किती लागतील? नाही, लागतील तसे पुष्कळ, पण 5,000 रुपये मिळाले तर बरं होईल. 5,000? एवढे कुठले रे माझ्याकडे? नाही बुवा, 500 मिळालास तर काही करता तरी येईल. नाही, 500 काही होणार नाही. ठीक आहे, बघूया काहीतरी. इतकं सोनं तुमच्याकडे कसं काय आप्पा? अरे काळ्या कुट्ट ढगाला सोनेरी किनार येते ना, त्यातली गत. मी पैसा खाल्ला ना, त्यातून सोनं घेऊन ठेवलं होत, तेच लग्न कार्यात काम येईल. हा आता पण अशा मार्गाने मिळवलेला पैसा लग्न कार्याला नकोय मला. आता उगाच नसते फाटे फोडू नको जानकी. हे पैसे नसले दुसरे पैसे मिळण्याची सोय आहे का? गरजवंताला अक्कल नसते, तशातली गत आहे आपली. ठीक आहे, तुमच्या मनाला येईल तसं करा. तिचं बोलणं उगाच मनावर घेऊ नका. अरे वेडा मुलगा, तुझं नशीब थोर म्हणून अशी बायको तुला मिळाली. अतिशय शुद्ध मनाची आहे ती, जरा सुद्धा खिलमिश नाही तिच्या मनात. माझा राग नाही तिच्यावर, तू काळजी करू नकोस रघुनाथा. मी सोय करतो सगळी. हा ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आयुष्यभराची कमाई हा, आता करा बघू दुप्पट. जय शंकरानंद सरस्वती. चंडिके चामुंडे चक्की तुगम हरिपणगम पणगम चक्की केशव चक्की केशव चक्की केशव तु चक्की केशिया चक्की. आगच्छतु भवान् आगच्छतु भवान् आगच्छतु भवान् आगच्छतु भवान्. ॐ ह्रां ह्रीं क्लीं क्लां ह्रां ह्रीं क्लीं क्लां. भाभी भाभी, अरे स्वामी कुठे गेले? अरे अरे स्वामी कुठे आहेत? अरे अरे रघुनाथा रघुनाथा, अगो जानकी. अरे अरे काय झालं अप्पा, काय झालं ओरडायला? स्वामी कुठे? अरे घात झालं रे, घात झालं. काय झालं? उडालो पार मेलो रस चढायला गेलो. अरे अरे तो स्वामी माझं सगळं सोनं घेऊन पसार झाला. पसार झाला? अरे पोलिसात जाऊन वरती. नको नको पोलीस नको, सगळा खाल्लेला पैसा. माग एक 10 झटकी घेतली होती घराची, त्यांना काही मिळालं नाही. आता विचारतील एवढं सोनं आलं कुठून, काय उत्तर देऊ? तुरुंगात झाडतील मला. हा पापाचा माल गपापर्यंत नेला, फिर्याद करणार कशी? तशी फुटक माझी फुटक तशी फुटक. व्हॉलंटरी रिटायरमेंट?
व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलीस तर पुढं काय? अंधार अंधार आहे सगळा. या क्षणी तरी माझ्यासमोर पर्याय नाही दुसरा. तुझा अर्ज मंजूर करणं माझ्या हातात नाही. हा पण तू एक करू शकतोस, खुद्द मालकांना जाऊन भेटलास तर कदाचित तुझं काम होऊ शकेल. नाही, मालक थोर मनाचे आहेत, कामगारांविषयी खरी कळकळ आहे त्यांना. नाही पण मालकाला भेटायचं म्हणजे मुंबईला जावं लागेल. तुझी तीही अडचण दूर करतो. हे बघ, एका महत्वाच्या कामासाठी मालकांची मला अर्जंटली मंजुरी हवी आहे. ती सगळी कागदपत्र घेऊन मी कुणाला तरी पाठवणार होतोच, ते तुलाच पाठवतो. ऑफिसच्या कामासाठी गेलास की खर्चाचा बोजा तुझ्यावर पडणार नाही, त्याशिवाय मालकांची हमखास भेटही मिळेल. मी जन्माचा ऋणी आहे साहेब आपला. आई काय ग? काय आहे? पैसे. कसले? बाबा मुंबईला चाललेत ना, असू द्या. चल, वेडी आहेस का तू? तुझे आहेत ना, राहू दे. ठेवा ना प्लीज, मला बरं वाटेल. त्या मी बॅग नेत. तू जड आहे ती, तू नाही उचलायचीस. लवकर या हा बाबा. हा, दोन दिवसात परत येतो. गेलो की आलोच. तुमच्या ऑफिसचे महत्वाचे कागदपत्र एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेत. तिकीट आणि पैसे पण त्यातच आहेत, नाहीतर टीसीएलवर गोंधळून जाल. कमाल आहे तुझी. आणि हे घ्या वर खर्चाला. हे काय? सुनबाईने दिले. कशाला, काय गरज होती त्याची? असू द्यात ना, तिला बरं वाटेल. निघतो मी. आपा आपा नमस्कार करतो. यशस्वी हो. निघतो मी. बर, लवकर या. काहीतरी बोला ना, इकडे माझ्याकडे पाहा ना. आई तुम्हीच अशा गप्प बसला तर आम्ही काय करायचं? तुमच्याशिवाय कोण आहे आमचं? आई आई बोला ना. मला फार भीती वाटते अप्पा तिची. तुम्ही सागर तिला अप्पा, तुम्ही सागर.
पोटभर रडून तरी घे, मनाचा भार हलका होईल तेवढाच. नशीब करंट, मुलाच्या हातून बापाचे अग्निसंस्कार व्हायचे, तर मुलाच्या मरणाची बातमी ऐकणं नशिबी आलं. देहाच शेवटचं दर्शन सुद्धा झालं नाही. बाळा एखाद्या बेवारशासारखा अप्पा ताई फार वाईट झालं. या घराचा आधारच गेला. इतकंच काय, आमचा देखील आधारच गेल्यासारखं वाटत. आम्ही तर चिवा भावाचा मित्रच गमावला, पण तुम्ही मात्र आता खंबीरपणे उभं राहायला हवं. हो, आम्ही आहोत ना पाठीशी तुमच्या, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.